नमस्कार सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्याकरणाचे खूपच महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत खूपच वेळा रिपीट रिपीट झालेले हे प्रश्न आहेत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीस ते ऐंशीपर्यंत प्रश्न बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते तीसपर्यंत प्रश्न बघितलेले आहेत आत्ता आपण एकतीस ते ऐंशी पर्यंत व्हिडिओ बघणार प्रश्न बघणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचे सोबतच बेल लायकोलाही ऑन करायचा आहे जर तुम्ही आधीचा पार्ट बघितला नसेल तर त्या पार्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही आधीचा पार्ट बघू शकता खूपच महत्त्वाच्या आधीच्या पार्टमध्ये आपण प्रश्न बघितलेले आहेत मित्रांनो टेलिग्राम जॉईन करायचा आहे त्याची लिंक मी तुम्हाला मध्ये दिलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी एकतीस नंबरचा प्रश्न आहे सूर्य माळवत आहे या वाक्याचं पूर्ण भविष्यकाळ केले तर कसे वाक्य तयार होईल भविष्यकाळ करायचं आहे पूर्ण तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक क पर्याय क्रमांक क म्हणजे सूर्य मावळलेला असेल हे पूर्ण भविष्यकाळ आहे महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे त्याने साप मारला या वाक्यामध्ये कोणता प्रयोग होतो त्याने साप मारला तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन मध्ये या ठिकाणी कर्मणी प्रयोग होतो त्याने साप मारला या वाक्यामध्ये मा कर्मणी प्रयोग होतो या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मांजराने उंदरास पकडले मांजर या नामास लागलेला न हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा कोणत्या विभक्तीचा आहे तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे तृतीया तृतीया विभक्तीचा हा प्रत्यय आहे महत्वाचा असा प्रश्न आहे तुम्हाते। तुम्हाते। या ठिकाणी बघूया आपण पुढचा प्रश्न चुकीचा पर्याय निवडा तृतीया त्या सप्तमी तूत चतुर्थी तुम्हाते पंचमी तुम्हांत यापैकी चुकीचा पर्याय कोणता आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक तृतीया त्या हा चुकीचा पर्याय आहे महत्वाचा असा प्रश्न आहे, आहे। या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे आम्ही पाचही भावंडे पुण्यात राहतो या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा आम्ही भावंडे आम्ही पाची भावने भावंडे पुण्यात राहतो या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक क्रमांक एक म्हणजे साकल्यवाचक विशेषणाचा प्रकार आहे महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मला चंद्र दिसतो यातील दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळखा मला चंद्र दिसतो या वाक्यातील दिसतो या शब्दाचा क्रियापदाचा प्रकार कोणता आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन क्रमांक दोन म्हणजे अकर्मक क्रियापदाचा प्रकार आहे या ठिकाणी बघूया आपण पुढचा प्रश्न अथर्व मुलांना हसवतो अथर्व मुलांना हसवतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता होईल तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे प्रयोजक क्रियापद होईल या ठिकाणी अथर्व मुलांना हसवतो या वाक्यामध्ये प्रयोजक क्रियापद होईल या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता वाक्याचा काळ ओळखा वाक्याचा काळ कोणता आहे आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता या वाक्याचा काळ कोणता आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार अपूर्ण भूतकाळ आहे या वाक्याचा काळ महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा क्रियापदाचा अर्थ ओळखा परीक्षेत मला पहिला वर्ग मिळावा या वाक्याचा क्रियापदाचा अर्थ कोणता आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन विद्यार्थी विद्यार्थी क्रियापदाचा हा अर्थ आहे महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे हसताना त्या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा हस्ताना या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार कोणता होईल हसताना या शब्दाचा तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन धातुसाधित अव्यय क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार होईल महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे कालपर्यंत समीर गावी पोहोचला नव्हता शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा यापैकी कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे कालपर्यंत समीर गावी पोहोचला नव्हता शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता होईल तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन कालवाचक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार होईल महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बेचाळीस नंबरचा पिल्लाने घरट्यासमोर मान काढली व किलबिलाट केला या उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा या उभयान्वी अव्ययाचा प्रकार कोणता आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक समुच्चयबोधक अव्ययाचा प्रकार आहे महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी बघूया आपण पुढचा असा प्रश्न शी मला नाही आवडलं ते शी या केवळ प्रयोगी अवयाचा प्रकार ओळखा शी या केवल प्रयोगी अवयाचा प्रकार कोणता आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार आहे महत्त्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे सर विदूषकाने प्रेक्षकांना हसविले प्रयोग ओळखा या वाक्यामध्ये कोणता प्रयोग होतो तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक पर्याय क्रमांक एक म्हणजे या ठिकाणी सकर्मक भाव्य हा प्रयोग होतो सरकशीतल्या विदूषकाने प्रेक्षकांना हसवले या वाक्यामध्ये सकर्मक प्रयोग होतो खूपच महत्त्वाचा असा प्रश्न आहे रिपीट रिपीट होणारा प्रश्न आहे या ठिकाणी बघूया आपण पुढचा महत्त्वाचा असा प्रश्न दाती तृण धरणे म्हणजे दाती तृण धरणे म्हणजे काय तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन पर्या क्रमांक तीन म्हणजे शरणागती पत्करणे हे आहे या ठिकाणी बघूया आपण पुढचा महत्त्वाचा असा प्रश्न सत्तेचाळीस नंबरचा कावळे या शब्दाचा विरुद्धलिंग शब्द कोणता कावळे या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन राठ राठ हा कावळे या शब्दाचा विरुद्धलिंग शब्द आहे महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे हळूहळू घडून येणारा बदल या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा कोणता आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन पर्या क्रमांक दोन म्हणजे या ठिकाणी बघू शकता उत्क्रांती उत्क्रांती हळूहळू घडून येणाऱ्या बदलाला उत्क्रांती असे म्हटले जाते महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खालील वाक्प्रचार ओळखा रे फार वाईट झालं कोणते आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक उद्गारार्थी आहे महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी बघूया आपण पुढचा महत्वाचा असा प्रश्न वराती मागून घोडे या मणीचा योग्य अर्थ ओळखा कोणता योग्य अर्थ आहे वराती मागून घोडे या मणीचा योग्य अर्थ कोणता आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन वेळ निघून गेल्यावर काम करणे हा योग्य अर्थ आहे वराती मागून घोडे या मनीचा योग्य अर्थ वेळ निघून गेल्यावर काम करणे हा आहे महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे तळघर या सामासिक शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते आहे कोणते रूप आहे शब्दसाधित रूप तळघर या शब्दाचे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे तळाचे घर हे योग्य शब्दसाधित उदाहरण किंवा रूप आहे महत्त्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी बघूया आपण पुढचा महत्त्वाचा असा साठ नंबरचा प्रश्न आहे किल्ले हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला कोणत्या भाषेतून मराठीमध्ये रूढ झाला आहे किल्ले हा शब्द तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार कानडी कानडी या भाषेमधून किल्ले हा शब्द मराठीमध्ये रूढ झालेला आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे कुल या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते कुल या शब्दाचे शब्द साधित रूप कोणते आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार कुलीन हा हे शब्दसाधित रूप आहे कुल या शब्दाचे महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे पुढील म्हण पूर्ण करा पदरी पडले झोंड डॅश डॅश पुढील म्हण पूर्ण करा तर कोणत्या योग्य उत्तर आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक म्हणजे हसून केले गोड पदरी पडले झोंड हसून केले गोड ही योग्य अर्थ होईल म्हणजे मन पूर्ण होईल महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे पुढील म्हण पूर्ण करा चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर डॅश डॅश यापैकी कोणता योग्य शब्द आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक क भागुबाई चुलीपुढे शिपाई आणि घराबाहेर भागुबाई हा शब्द योग्य होईल म्हणजे आपले मन पूर्ण होईल महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खाली दिलेल्या अर्थांपैकी विरजन घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता या वाक्य प्रकाराचा अर्थ कोणता आहे विरजन घालणे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे निरुत्साही करणे हा योग्य अर्थ होईल महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे पारंपरिक मराठा वर्णमालेत एकूण डॅश डॅश वर्ण आहेत पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण डॅश डॅश वर्ण आहेत किती एकूण वर्ण आहेत पारंपरिक मराठी वर्णमालेमध्ये तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एकूण अठ्ठेचाळीस वर्ण आहेत महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे वांग निश्चय या शब्दाची संधी फोड करा किस किंवा संधी विग्रह करा तर या ठिकाणी कोणता शब्द योग्य आहे वांग निश्चय या शब्दाचा तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक वाक निश्चय हा योग्य शब्द होईल महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा यापैकी कोणते भाववाचक नाम आहे गरीब श्रीमंत गरीबी गंभीर यापैकी कोणते भाववाचक नाम आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता गरिबी गरिबी हे भाववाचक नाम आहे या ठिकाणी बघूया आपण पुढचा महत्वाचा असा प्रश्न ने एशी हे प्रत्यय खालीपैकी कोणत्या विभक्तीचे आहेत ते ओळखा कोणत्या विभक्तीचे आहेत हे प्रत्यय तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार तृतीया विभक्तीचे हे प्रत्यय आहेत महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे राजा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा कोणते आहे राजा या शब्दाचे सामान्य रूप तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत तर या ठिकाणी उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक पर्याय क्रमांक एक म्हणजे राजा या शब्दाचे सामान्य रूप राजा असेच होईल महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी बघूया आपण पुढचा महत्त्वाचा असा प्रश्न आम्ही सर्वनामाचा प्रकार ओळखा आम्ही या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार पुरुषवाचक हा सर्वनामाचा प्रकार आहे आम्ही या याचा महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे बिकट वाट वहिवाट नसावी या वाक्यातील बिकट या विशेषणाचा प्रकार कोणता कोणता आहे किंवा प्रकार ओळखा तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे गुणविशेषण हा विशेषणाचा प्रकार आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे त्याने बैलास मारले असे वाक्य दिलेले आहे त्याने बैलास मारले त्यामधील मारले या क्रियापदाचा प्रकार ओळखा मारले या क्रियापदाचा प्रकार कोणता आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन सकर्मक प्रयोग किंवा क्रियापदाचा प्रकार आहे महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आता माला आहे आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे काळ ओळखा आता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे काळ ओळखा तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ हा योग्य काळ होईल महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे कृपया उत्तर पाठवावे या क्रियापदाचा अर्थ ओळखा कृपया उत्तर पाठवावे या क्रियापदाचा योग्य अर्थ कोणता आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार विद्यार्थ अर्थ आहे महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार यातील उभयान्वी अव्ययाचा प्रकार ओळखा यातील उभांवी अवयाचा प्रकार ओळखायचा आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार विकल्पबोधक अव्ययाचा प्रकार आहे महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे त्याच्या घराचा दरवाजा उघडला प्रयोग ओळखा त्याच्या घराचा दरवाजा उघडला या वाक्याचा प्रयोग कोणता आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता अकर्म कर्तरी प्रयोग होईल महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे खालील वाक्याचा प्रकार सांगा वडीलदारे माणसे म्हणतात की प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे या वाक्यातील प्रकार कोणता आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन मिश्र वाक्य आहे महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी बघूया आपण पुढचा महत्वाचा असा प्रश्न स्वातीने सुंदर कविता म्हटली या वाक्यातील कर्म ओळखा या वाक्यातील कर्म कोणते आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन कविता कविता आहे कर्म आहे महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे मुंबईचे घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखे या वाक्यातील अलंकार ओळखा या वाक्यामध्ये कोणता अलंकार होतो तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे उपमा अलंकार होतो महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी आपण शेवटचा प्रश्न बघणार आहोत सुतो वाच करणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार ओळखा या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार कोणता आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार ओ नाम करणे हा समानार्थी वाक्प्रचार आहे महत्वाचा असा प्रश्न आहे सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचा शेवटचा प्रश्न आहे तोंडात तीळ न भिजणे तोंडात तीळ न भिजणे वाक्प्रचाराचा अर्थ कोणता होईल तोंड काळे करणे उद्धटपणे बोलणे गुप्त गोष्ट मनात न राहणे हाव सुटणे यापैकी कोणता योग्य अर्थ होईल सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचे